आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक राज्यात भाजपाचे सरकार येईल, राष्ट्रीय महासचिव खासदार भूपेंद्र यादव यांचा विश्वास. चिकोडी येथे पत्रकार बैठक. 2014 निवडणुकीनंतर देशात बदल घडत असून कर्नाटकातही भाजपाचे सरकार येईल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय महासचिव खासदार भूपेंद्र यादव यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. चिकोडी येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना खासदार यादव म्हणाले, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मणिपूर येथे काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. येथे आता भाजपाची सत्ता आली आहे. कर्नाटकातही काँग्रेसची सत्ता जाणार असून भाजप पक्ष सत्तेत येईल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय महासचिव खासदार भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला. भूपेंद्र यादव यांना उत्तर कर्नाटकातील 50 विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, सुरेश अंगडी, लक्ष्मण सौदी, महांतेश कवटगीमठ, महेश कट्टी, सरकार नेते अण्णासाहेब जोल्ले, पी राजीव, भारत बनवणे, मारुती अस्तगी, शशिकांत नाईक, जगदीश कवटगीमठ, बाळासाहेब वड्डर, संजय आर्गे यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूज साठी चिकोडीहून शिवाजी भोरे. काँग्रेस थी जम्मू कश्मीर में नेशनल कॉन्फ्रेंस के साथ काँग्रेस थी, काँग्रेस गई, बीजेपी आई. हिमाचल प्रदेश में काँग्रेस थी, काँग्रेस गई, बीजेपी आई. उत्तराखंड में काँग्रेस थी, काँग्रेस गई, बीजेपी आई. आसाम में काँग्रेस थी, काँग्रेस गई, बीजेपी आई. मणिपुर में कांग्रेस थी, कांग्रेस गई, बीजेपी आई. और इसके साथ साथ बाकी पार्टियां तो गई हैं, लेकिन आज कर्नाटक के चुनाव में भी कांग्रेस जाएगी और बीजेपी आएगी. और उसका सबसे बड़ा कारण जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी में देश विरोधी नारे लगे तो समर्थन देना कांग्रेस के लोगों को. हिंदुस्तान के गरीबों को सीधा पैसा मिले इसके लिए आधार में